नाही मला अतिशय आवडतं नाटकात काम करायला. आणि इतकी वर्ष मी रंगभूमीवर काम करत असताना वेगवेगळी स्थित्यंतरं या रंगभूमीची बघताना फार मजा येते. वेगळ्या पद्धतीने म्हणजे 25-26 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी ज्या पद्धतीचं नाटक होतं त्यापेक्षा नाटक स्वतः लेखक म्हणून सुद्धा खूप बदललं. आणि पण काही काही संहिताच अशा असतात की ज्या कालातीत म्हणतो ना आपण तशा असतात की ज्या कुठल्याही काळात केल्या तरी तितक्याच रिलेव्हंट वाटतात, तितक्याच सकस वाटतात. अशाही काही कलाकृती पाहिल्या, अशाही काही कलाकृती केल्या, मजा आली. आणि इतकी वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म नाटकातले, फार्स केला, ह्युमर काही केला, डार्क कॉमेडी म्हणू असं काही केलं, विवेक भिळ्यांची काही नाटकं केली आणि मजा येते. आता हे नाटक शब्दप्रधान नाटक आहे, भाषे उत्तम लिखित नाटक आहे, चांगल्या भाषेचा वापर असलेलं नाटक आहे. तर एक स्वतःमध्ये पण एक आपण तपासून पाहायला पाहिजे की आधीचं नाटक अशा पद्धतीचं केलं आहे तर दुसरं नाटक करताना आपल्याला या पद्धतीचं वेगळं नाटक करता येतं आहे का नाही. सो ही ती गत्ता गंमत चालू आहे नाटकासंदर्भात. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे काम करताना मी संपूर्ण विश्वास आमच्या दिग्दर्शकांवर ठेवला होता. म्हणजे त्याला मला अगदी मनापासून असं वाटतं की त्याला काय हवं आहे ते समजून घेण्यातच पहिल्यांदा माझे 10 दिवस गेले. म्हणजे ह्या नाटकाच्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल बोलतोय आपण की काय पद्धतीचं लिखित शब्द असा आहे पण त्याच्या शब्दांमधला अर्थ काय हवा आहे दिग्दर्शकाला, तो म्हणून मी किती देऊ शकतो आहे, कशी भूमिका आहे ही, या भूमिकेकडे असा ॲप्रोच करायचं का असा ॲप्रोच करायचं, ह्या सगळ्या गोष्टी पहिले 10 दिवस गेल्या विचार करण्यात, तालीम करता नाही. आणि हळूहळू त्याला जो रंग दिला तो मुळातच मी सांगेन की हे नाटकामध्ये जर काही थोडंसं जरी लोकांना आवडलं किंवा काम चांगलं झालं त्याचा पूर्ण 100% प्रयत्न मी करतो आहे माझ्याकडनं, तर ते श्रेय विजय केंकरे आणि आमचे सहकलाकार यांचं आहे. काही उणं असेल तर ते माझं आहे. ती पूर्णपणे वेगळी विनोदी नसलेली अशी भूमिका आहे, सिरियस भूमिका आहे. सिरियस म्हणजे दुःखी नव्हे, कॅरेक्टर म्हणून वेगळी भूमिका आहे. आणि नाटकाचा पॅटर्न म्हणूनच तो दुसरा आहे. म्हणजे हे कॉमेडी नव्हे ना, नाटकाची वेगळी जातकुळी आहे. आणि ह्या जातकुळीत काम करताना कितीतरी दिवसांनी मी असं काम करतो आहे, त्यामुळे अर्थातच काही गोष्टी मला अनलर्न करायला लागल्या, करायच्या आहेत, ह्या गोष्टी काढून टाकायच्या, नव्याने गोष्टी पुन्हा भरायच्या. संपूर्ण दुकानच वेगळं लावायचं आहे ना, त्यामुळे आता आधीचा माल वेगळीकडे काढून ठेवून नवीन माल पुन्हा डेकोरेट करून लोकांपर्यंत पोचवायचं आहे, त्यामुळे ते कष्ट तर आहेतच. मला त्यांच्यातलं कौतुक काय वाटतं की त्या स्वतः डॉक्टरेट आहेत, त्या स्वतः लेखिका आहेत आणि त्या अभिनेत्री आहेत. तर ह्या तिघांचा एकत्रित वापर करून त्यांचा या भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, अत्यंत हुशार आहेत. आणि त्यामुळे फार मजा येते की त्या पिसून काढतात अक्षरशः की हे वाक्य का म्हणायचं आहे, हे वाक्य कुठल्या अर्थाने म्हटलं आहे, हे वाक्य मी का असं. तर असा सहकलाकार बरोबर असणं ही तुमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट असते. मी तसा इम्प्रॉम्प्ट करणारा कलाकार आहे, त्या क्षणाला जे वाटलं ते, पण त्यांनी मला नाही नाही तुम्ही असं नुसतं वाटतंय म्हणून करू नका, याची वीण नक्की काय आहे, आपण इथपर्यंत का पोचलो हे बघूया. तर मला कधी कधी त्याचा कंटाळा येतो पण ते फार महत्त्वाचं असतं हेही तितकंच खरं, आणि ते मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. फार बरं वाटलं परवाच्या दिवशी तालमीला ही आठवण, म्हणजे अचानक परवाच्या दिवशी तालीम चालू असताना आमचे लेखक शेखर ढवळीकर अचानकपणे स्वाती चिटणीस यांना घेऊन तालमीला आले. आणि क्षणभर तिला बघून मला, कारण स्वाती चिटणीस यांनी ह्या नाटकात त्याचे 700-800 प्रयोग केले आहेत, ह्या नाटकात मूळ नाटकात स्वाती चिटणीस काम करत असत, आणि तो फार सुखद धक्का होता की अरे असं कौतुक करायला त्या मुद्दाम आल्या, थांबल्या, अंक बघितला,
सगळ्यांना शुभेच्छा दिल्या तर ह्याला एक त्याला एक दिलदारपणा लागतो आणि फार बरं वाटलं. ती एक फार मुमेंट आमच्यासाठी फार छान होती. चांगलं सकस नाटक बघा, चांगली नाटकं येता आहे आणि विषय म्हणून आपण दोन पिढ्यांच्या अंतराकडे फरकामध्ये कसं पाहायला पाहिजे हे म्हणजे काय म्हणतात त्याला, नाटक आता प्रीची प्रीची करून तुम्हाला होत नाही. बघा बघा आम्ही तुम्हाला अक्कल शिकवतो आहे असं होत नाही. आता तो फरक आहे. आता आमची एक गोष्ट ही अशा पद्धतीने तुमच्यासमोर मांडतो एवढाच प्रश्न असतो आणि ती रंजकपणे कशी मांडली जाईल हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि प्रेक्षकांना हेच आव्हान आहे की आम्ही नाटक रंजकपणे तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला आहे. मगाशी मी म्हणालो तसं की हे नाटक बघताना तुमचे फक्त पैसे नाही तर त्याही पेक्षा महत्त्वाचा तुमचा वेळ तो वसूल होईल. तुमच्या वेळेची किंमत तुम्हाला नक्की मिळेल. नाही मला अभिनयच करायला आवडतो. नाही प्रत्येक मी मगाशी पण म्हणालो तसा की प्रत्येक क्षेत्राचं प्रत्येक माध्यमाचं वेगळं बलस्थान असतं आहे. चित्रपटांचं वेगळं आहे, नाटकाचं वेगळं आहे आणि अर्थातच टेलिव्हिजन सिरियल म्हणा ओ टी टी म्हणा या सगळ्याचं एक वेगवेगळं बलस्थान आहे. तिथे काम करतानाची स्किल्स वेगवेगळी आहे प्रत्येक ठिकाणी. अगदी दोन्ही ठिकाणी अगदी काय सिरियल म्हणा आणि सिनेमा म्हणा दोन्ही ठिकाणी कॅमेराच असला तरी तिथे काम कसं करायचं, किती वेळात करायचं. काही गोष्टी सिरियलमध्ये टाईम बाउंड आहे. तिथे तितक्या वेळात तुम्हाला पाठ करून तितका तुम्हाला काय म्हणूया त्याला त्या सीनचा गाभा तुम्हाला बाहेर काढून द्यायचाच आहे. तुम्हाला तेवढ्या वेळातच ते पोचवायचं आहे. आर्थिकदृष्ट्या ते एक बांधील असलेलं क्षेत्र आहे त्यामुळे त्याच्यातली क्रिएटिव्हिटी तशी वेगळी आहे. इथे तुम्हाला स्टेजवर तुम्हाला मुक्तपणे 21-25 दिवसाची रिहर्सल करून तुम्ही स्टेजवर येता, लोकांसमोर येता आणि प्रत्यक्ष अनुभवता. आणि अर्थातच चित्रपट हे त्याहीपेक्षा वेगळं माध्यम आहे. म्हणजे एखादं नाटक एक दीड वर्ष चाललं बंद झालं तर नंतर पुन्हा तुम्हाला तुम्ही विस्मृतीत जाता. पण आजही तुम्हाला कुठल्या तरी तुमच्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट कधीही तुम्ही लावून बघा आणि तुम्हाला पुन्हा प्रत्ययाचा तोच आनंद आहे. सिनेमा तुम्हाला त्या काळात थिजवतो, सिनेमा तुम्हाला त्या काळात घेऊन जातो, पुन्हा तुम्ही ते तसं नव्याने अनुभवता. सो हे प्रत्येक मला असं वाटतं की प्रत्येक माध्यमाचं हे बलस्थान आहे, वेगवेगळं आहे. त्यामुळे मला सगळ्या माध्यमांमध्ये काम करताना तितकीच मजा येते. त्याचं कारण मला मुळात अभिनय करायला आवडतो. येत्या वर्षात तुम्हाला माझ्या छान छान 3-4 चित्रपटांमधनं मला बघायला मिळेल. ये रे ये रे पैसा 3 नावाचा चित्रपट त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1 नोव्हेंबरला, कारण आत्ताच आमचा अलीबाबा आणि 40 इथले चोर रिलीज झाला होता. त्याच्या आधी पंचक झाला होता, 8-2-75 रिलीज झाली होती. आता येत्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला माझ्या 2-3 वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये संपूर्ण वेगवेगळ्या भूमिका अशा बघायला मिळतील.